नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यायला हवं का असा प्रश्न सातत्यानं चर्चेत येत असतो। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर हा प्रश्न पुन्हा एकदा नव्याने विचारला जाऊ लागला आहे। याच प्रश्नावर आता ठाकरे कुटुंबातील सदस्यानं महत्त्वाचं विधान केलं आहे। बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि जयदेव ठाकरे यांचे सुपुत्र जयदीप ठाकरे यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे। महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय चढाओढीत इतरही ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का असा प्रश्न जयदीप ठाकरे यांना विचारण्यात आला। त्यावेळी एकत्र आलंच पाहिजे असं स्पष्ट उत्तर जयदीप ठाकरे यांनी दिलं आहे। एकीकडे जयदीप ठाकरे यांनी जरी उद्धव ठाकरे यांना समर्थन दिलं असलं तरी त्यांचे वडील जयदेव ठाकरे मात्र एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातील व्यासपीठावर दिसले होते। त्यामुळेही राजकीय चर्चांना उधाण आलं होतं। वडील जयदेव ठाकरे नंतर त्यांचा मुलगा जयदीप ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे। ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या राजकीय चढाओढीत नवी चिन्ह आणि नवी नावं दोन्ही गटाला निवडणूक आयोगाने दिली आहे। यावर जयदीप ठाकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यात आली तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या राजकीय घडामोडीवर भाष्य केलं। शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव जरी मिळालं असलं तरी रक्त आमच्याकडे आहे असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे।